नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून निफ्टी इंडेक्समध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला कशा पद्धतीचं मार्केटचं बिहेव्हिअर असू शकतं, मार्केटचा सपोर्ट कुठं आहे, मार्केटचा रेजिस्टन्स कुठं आहे, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स लाईफ टाईम हाय तयार करणार आहे, कारण का आपण लाईफ टाईम हाय पासून काही अंतरावरती सध्याला असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतंय. मित्रांनो, पाठीमागच्या काही महिन्यापासून निफ्टी इंडेक्स, बँक निफ्टी इंडेक्स, मिड कॅप, स्मॉल कॅप मध्ये जबरदस्त रॅली सुरू आहे, जबरदस्त शॉपिंग सुरू आहे, आणि ह्या शॉपिंग मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा रोल हा अग्रेसिव्ह असलेला त्या ठिकाणी दिसून येतोय, कारण का एफआय इंडियन इक्विटी मार्केटवर सातत्यानं बाईंग करत आहेत आणि त्यांचा व्ह्यू मार्केटवर क्लिअरली बुलिश असलेला दिसून येतोय. त्यामुळे मित्रांनो, आता निफ्टी इंडेक्सनं जरी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला लाईफ टाईम हाय तयार केला असला तरी देखील आपल्याला मार्केटवर व्ह्यू बुलिश ठेवायचा आहे, बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरायची आहे, कारण का निफ्टी इंडेक्स साठी जर तुम्ही एक मुव्हिंग एव्हरेजेस चेक केली काळजीपूर्वक तर 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जबरदस्त डायनामिक सपोर्टचं काम करत आहे आणि इथून मार्केटमध्ये एक जबरदस्त अपट्रेंड जो आहे तो तुम्हाला सुरू झालेला दिसून येतोय आणि हा अपट्रेंड मार्केटमध्ये अजून पण कंटिन्यू आहे. मित्रांनो, एप्रिल मिड पासून मार्केटमध्ये सुरू झालेली रॅली ही कंटिन्यू नॉन स्टॉप हायर साईडला जाते. साधारणतः मिड मे ला एकदा मार्केट ने टेक्निकल डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेला देखील निफ्टी इंडेक्स एक्झॅक्ट 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट झाला होता. त्यानंतर मित्रांनो, लास्ट टाइम जर बघितलं निफ्टी इंडेक्सचं बिहेव्हिअर तर कंटिन्यू मार्केट 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट करून वरती जात आहे. म्हणजे मार्केटमध्ये ज्या काही डीप येत आहेत त्या प्रत्येक डीप फक्त 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट करत आहेत आणि तिथून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा पाठीमागचा लाईफ टाईम हाय जर बघितला तर हा पाठीमागचा निफ्टी इंडेक्सचा लाईफ टाईम हाय वीकली चार्ट वरती तयार झाला होता 28 मे 2022 ला. त्यावेळेला निफ्टी इंडेक्सनं हाय तयार केला होता 18,887 आणि लास्ट ट्रेडिंग सेशनचा शुक्रवारी निफ्टी इंडेक्सनं हाय तयार केला आहे 18,864. म्हणजे निफ्टी इंडेक्स, सेन्सेक्स ह्या दोन्हीच्या दोन्ही इंडेक्सनं लाईफ टाईम हाय तयार केल्यात जमा आहे. मित्रांनो, आता लाईफ टाईम हाय तयार केल्यानंतर पुढे काय? मित्रांनो, खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर आता मार्केट लाईफ टाईम हायला आहे, अजून तिथून मार्केट वरती किती जाणार? मित्रांनो, तुम्ही भारत असेल भारताच्या बाहेरच्या ब्रोकरेज हाऊस कंपन्यांचे जर रिपोर्ट बघितले आणि मार्केटमधले जे दिग्गज एक्सपर्ट आहेत यांचा व्ह्यू काय आहे सध्या मार्केटमध्ये, तर मित्रांनो मार्केट ज्या ठिकाणी आहे इथून अजून पण वरती निफ्टी इंडेक्स कमीत कमी 7 ते 8% वरती अपसाईडला जाऊ शकतो. काही ब्रोकरेज हाऊसनी निफ्टी इंडेक्ससाठी 19,200 टार्गेट दिले तर काही ग्लोबल ब्रोकरेज हाऊसनी निफ्टी इंडेक्ससाठी नेक्स्ट एप्रिलला जवळपास 20,000 टार्गेट दिलेलं तुम्हाला दिसून येतंय. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर आम्ही ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट केले, आमच्या पोर्टफोलिओ मध्ये सध्या 10%, 15%, 20% रिटर्न आहेत, आम्ही या ठिकाणी प्रॉफिट बुक करून बाहेर पडू का? मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगला कुठेही संधी नाही. का संधी नाही ते पण मी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्याला मार्केटवर बुलिश व्ह्यू का ठेवायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर पाठीमागच्या 1 ते 2 महिन्याचं मार्केटचं बिहेव्हिअर बघितलं तर या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सातत्यानं इंडियन इक्विटी मार्केटवरती बुलिश आहेत आणि ते कंटिन्यू या ठिकाणी क्लिअरली मंथली डेटामध्ये जरी बघितलं तरी देखील बाईंग करत असल्याचं दिसून येतील. विशेषतः मार्च महिन्यामध्ये एफआयचा पैसा भारतामध्ये परत रिटर्न आला आणि एफआयचा हा पैसा आल्यापासून सातत्यानं या ठिकाणी 2,000 कोटीचं बाईंग केलं, परत एप्रिल महिन्यामध्ये 5,711 कोटीचं बाईंग केलं, मे महिन्यामध्ये सर्वात जास्त 27,000 कोटी रुपयांचं बाईंग केलं आणि जूनचे जवळपास 15 दिवस झालेत आणि ह्या 15 दिवसामध्ये देखील एफआयनी जवळपास 6,886 कोटी रुपयांचं बाईंग केलेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे पाठीमागच्या 4 महिन्यापासून एफआय कंटिन्यू इंडियन इक्विटी मार्केटमध्ये कॅश टाकत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट निफ्टी, बँक निफ्टी इंडेक्स, सेन्सेक्स असेल किंवा बाकीच्या मिडकॅप स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये लाईफ टाईम हाय तयार होतो. मित्रांनो, या ठिकाणी एक लॉजिक तुम्ही समजून घ्या, मार्केट लाईफ टाईम हायला आहे, सर्वोच्च लेवलला आला आहे, मार्केट आता 18,800 ब्रेक करून 19,000 जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या पार्श्वभूमीवर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मध्ये पैसा टाकत आहेत. म्हणजे मित्रांनो, लाईफ टाईम हायला असताना ते पैसा टाकत आहेत, याचा अर्थ मार्केट इथून रिव्हर्सल जाणार नाही, मार्केटमध्ये एखादी निगेटिव्ह न्यूज येईल, अजून काही गोष्टी होतील त्यामध्ये मार्केट डाऊन साईड येईल नाही असं नाही. पण मित्रांनो, जेवढं काही मार्केट डाऊन साईडला येईल त्या प्रत्येक डाऊन साईड मध्ये मार्केटमध्ये लोक काय करणार आहेत, बाईंग करण्याचा प्रयत्न करणार आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. जसं की मित्रांनो, सायकोलॉजी कशी असते ते सांगतो. मित्रांनो, या ठिकाणी काही लोकांनी बाईंग केलं असेल, इकडे काही लोकांनी बाईंग केलं असेल, इथं काही लोकांनी बाईंग केलं असेल, मग मित्रांनो आता बरेच लोक असे आहेत अजून पण मार्केटमध्ये की ज्यांनी अजून त्यांच्याकडे खूप मोठा कॅश आहे. पाठीमागच्या 4 ते 5 दिवसापूर्वी एका मोठ्या हेज फंडनं सांगितलं होतं की आम्ही आजच्या सध्याला 50% कॅश जो आहे तो राखीव ठेवलाय, म्हणजे आमच्याकडे जे कॅपिटल आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यातलं 50% कॅपिटल आम्ही राखीव ठेवलंय. का ठेवलंय? मग आता हे जे लोक मित्रांनो मार्केटमध्ये पैसा राखीव ठेवून थांबलेत ना,
हे लोक आता काय करणार आहेत इन्व्हेस्टर, तर एक राईट एंट्रीचा टाईम बघणार आहेत. जसं की आता इकडे लाईफ टाईम हाय तयार केल्यानंतर मार्केट इथून अपसाईडला अजून जाईल, पण हे अपसाईडला जाताना त्या ठिकाणी बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो असणार नाही. मग तो बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो लोकांना कुठे मिळू शकतो? 18,400 आसपास, 18,200 आसपास किंवा 18,600 आसपास. कारण ज्याचा त्याचा मार्केटवरचा व्ह्यू कसा आहे, त्या व्ह्यू नुसार लोक कॅश मध्ये पोझिशन शिल्लक ठेवून आहेत. मग ते काय करणार, डाऊन साईडला मार्केट आल्यानंतर बाईंग करणार. म्हणजे खूप सारी लोक, मित्रांनो मार्केटमध्ये एक नियम आहे, काय माहिती, मार्केटमध्ये सध्या जितका पैसा आहे ना, त्याच्यापेक्षा जास्तीचा पैसा हा मार्केटमध्ये वेटिंगसाठी थांबलेला असतो. म्हणजे स्मार्ट प्लेयर असतात, मोठे प्लेयर जे असतात, ते डायरेक्ट कॅश मार्केटमध्ये टाकत नसतात, ते राईट टाइमचा वेट करत असतात. आणि हे राईट टायमिंग मार्केटमध्ये कधी, तर एखादी डीप आल्यानंतर. मग त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचा आहे, मार्केटमधून बाहेर पडायचा, हा व्ह्यू मार्केटवर ठेवू नका. तुम्ही बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरा. लॉंग टर्मला चांगले स्टॉक जे आहेत ते क्वालिटी स्टॉक ते होल्ड करा, त्याला अक्युम्युलेट करा. त्यामध्ये तुम्हाला बेटर रिटर्न जे आहे ते येणाऱ्या दिवसात काय होणार आहे त्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो तुम्ही जर हा चार्ट काळजीपूर्वक बघत असाल निफ्टी इंडेक्सचा, हा चार्ट मी वीकली टाइम फ्रेमवर काय केलाय, ड्रॉ केलाय. मित्रांनो आता सध्या मार्केटचं पॅटर्न कशा पद्धतीनं आहे, बिहेव्हिअर कशा पद्धतीचं आहे, आणि आता हा लाईफ टाइम हाय निफ्टी इंडेक्सनं तयार केल्यानंतर आता मार्केटमध्ये पुढे काय होणार आहे. आलं, इकडे पाठीमागचा एक लाईफ टाइम आहे, परत इकडे सेकंड लाईफ टाइम आहे, आणि आता मार्केट थर्ड लाईफ टाइम आहे. आता विशेषतः तुम्ही जर वीकली चार्ट वरती निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर काळजीपूर्वक बघत असाल, वीकली चार्ट वर जे काय निफ्टी इंडेक्सचं क्लोजिंग आहे ना, हे वन ऑफ द बेस्ट क्लोजिंग आहे. या पद्धतीचं क्लोजिंग यापूर्वी कधीही मार्केटमध्ये झालेलं नाही. म्हणजे निफ्टी इंडेक्स या ठिकाणी थोडक्यात जर बघितलं तर ट्रिपल टॉप फॉर्मेशनचं पॅटर्न तयार केलंय. मग आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर मार्केटनं आता ट्रिपल टॉप तयार केलाय, म्हणजे हा एक बेरिश पॅटर्न आहे, मग ह्याच्यानुसार मार्केट डाऊन साईडला येईल का? तर मित्रांनो ह्याच्यानुसार मार्केट डाऊन साईडला येणार आहे असं कुठलंही इंडिकेशन मार्केटमध्ये नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट इकडे जे डाऊन साईडला आलं होतं 6 महिने, हे का आलं होतं? तर सातत्यानं जगभरामध्ये व्याजाचे दर वाढत होते, अमेरिकेमध्ये मंदी, बाकीच्या देशांमध्ये मंदी, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम तयार होईल असा खूप लोकांचा व्ह्यू होता. पण मित्रांनो ही जी भीती होती मार्केटमध्ये ना, ही पूर्णपणे निघून गेली आहे सध्या. त्यामुळे मित्रांनो आता जे मार्केटमध्ये जसजसं व्याजाचे दर आता स्टेबल होत जातील, तस तसं एप्रिल महिन्यापासून मार्केटमध्ये एक तेजीला सुरुवात झाली. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एप्रिल पासून मार्केट जे हायर साईडला आहे ना, हा जो ट्रेंड आहे हा खूप शार्प आहे. इकडे बघा, या ठिकाणी पण मार्केटचा जो ट्रेंड होता हा खूप वीकली चार्टवर शार्प होता. इथून पण मार्केट जे वरती गेलं होतं खूप शार्प गेलं होतं, इथून पण मार्केट जे वरती गेलं खूप शार्प गेलं होतं. आता पण मार्केटमध्ये काय झालंय, सेम याच पद्धतीचा पॅटर्न तयार झाला आणि हा शार्पनेस आहे. पण मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, हा ट्रिपल टॉप पॅटर्न जरी तयार झाला असला तरी मार्केट जे ब्रेकआउट द्यायला लागले हा कधीचा द्यायला लागले, तर ऑक्टोबर 2021, म्हणजे जवळपास 1.5-2 वर्षाचा ब्रेकआउट जो आहे तो निफ्टी इंडेक्स देतोय. त्यामुळे 1.5-2 वर्षानंतर जर मार्केट हा लाईफ टाईम हाईचा ब्रेकआउट देत असेल, तर मित्रांनो निफ्टी इंडेक्समध्ये इथून अजून कमीत कमी 8-10% अपसाईड इंडेक्स वरती ड्यू आहे. एवढं काय करा, त्यांना खूप सावकाश कन्सिस्टन्सी पैसा बनवायचा आहे. त्यांनी निफ्टी इंडेक्स असेल, ETF असेल किंवा ब्ल्यू चिप्स कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, तर ती इन्व्हेस्टमेंट होल्ड करा, त्याच्यामध्ये अजून क्वांटिटी ऍड करू. मित्रांनो आपल्याला आता सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक्झॅक्ट जर ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी काय ट्रेड प्लॅन बन, मार्केटने या ठिकाणी एक लो तयार केला, इकडे एक लो तयार केला, या ठिकाणी एक लो तयार केला, इकडे एक लो तयार. मित्रांनो निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर काळजीपूर्वक बघितला तर निफ्टी इंडेक्सचं जे सध्याला बिहेव्हिअर आहे हे कशा पद्धतीचं आहे, तर हायर हाय फॉर्मेशन बनवते, त्याचबरोबर हायर बॉटम फॉर्मेशन बनवते. म्हणजे मार्केट क्लिअरली एका अपट्रेंड मध्ये असल्याला दिसून येते. त्या मार्केटमध्ये प्रत्येक डीप जे आहे ते अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचे. तर मित्रांनो एक तासाचा टाइम फ्रेम मी घेतलेला आहे, ऑप्शनचा जर डेटा बघितला तर ऑप्शनच्या डेटामध्ये जबरदस्त पुट रायटिंग झाले. तर साधारणतः 18,700 या स्ट्राईक प्राईजला जबरदस्त पुट रायटिंग झाले, त्याचबरोबर 18,750 या स्ट्राईक प्राईजला पुट रायटिंग झाले, आणि इवन 18,600 या स्ट्राईक प्राईजला देखील पुट रायटिंग आहे. मित्रांनो मार्केटसाठी आता जो सध्या सर्वात मोठा जो कॉल रायटर आहे तो आहे 18,900, आणि त्यानंतर दुसरा कॉल रायटर जो आहे तो सर्वात मोठा 19,000 आलाय. आणि मित्रांनो ऑप्शनच्या डेटामध्ये क्लिअरली व्हिजिबल आहे 19,000 ही स्ट्राईक प्राईस. मित्रांनो निफ्टी इंडेक्समध्ये लास्ट 2 आवर्समध्ये एक जबरदस्त ब्रेकआउट मिळाला, कारण त्याच्या अगोदर मार्केट जे आहे ना त्या लाईफ टाईम हायच्या या ठिकाणी काय करत होतं, कन्सोलिडेशन करत होतं. आणि जसं ह्या कन्सोलिडेशन मधून निफ्टी इंडेक्स बाहेर आला तसा एक जबरदस्त मोमेंटम तयार झाला तुम्हाला क्लिअरली दिसून येतं. आता मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय, तर विशेषतः अमेरिकेतील क्यूज जर बघितलं तर ते थोडेफार निगेटिव्ह आहेत. त्या ठिकाणी मार्केट जर अमेरिकेचं बघितलं, डाऊ जोन्स असेल, नॅसडॅक असेल, S&P 500 मध्ये थोडंफार सेलिंग आहे. त्यामुळे मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटवर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवत असताना एक लेवल जे आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ज्या लेवलवरून आज मार्केटनं ब्रेकआउट देऊन वरती गेलं, ती लेवल होती 18,766. मी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी ट्रेड प्लॅन तयार करत असताना
18,766 वरचा प्रत्येक डीप जो आहे हा मला काय करायचा, या ठिकाणी कॉल ऑप्शन साठी बाय करायचा आहे. आणि मी समजा जर 18,766 मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवला, इथं जर बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी ठेवली, तर मग माझा एसएल किती असला पाहिजे? कारण एसएल पण खूप इम्पॉर्टंट आहे ना. मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला स्टॉप लॉस कंपल्सरी फॉलो करावा लागेल. त्यामुळे माझा जो स्टॉप लॉस येईल मित्रांनो, 18,722 हा माझा या ठिकाणी स्टॉप लॉस असणार आहे. काय सांगतोय, काळजी करू काय का, नोट करून ठेवा या नोट. कारण का तुम्ही बऱ्याच वेळेला ट्रेडिंग करत असताना चार्टमध्ये किंवा जो काही विश्लेषण केलं ह्याच्यातला एखादा कुठला तर व्ह्यू तुम्हाला जो सोयीस्कर आहे तो घेता आणि तुम्ही त्यानुसार ट्रेड प्लॅन तयार करता आणि बऱ्याच वेळेला त्यामध्ये ट्रॅप होता. पण मित्रांनो, मला मार्केटवर अग्रेसिव्ह बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर मी कुठून ठेवू शकतो? गुरुवारचा जो हाय आहे हा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला एक मिनिंगफुल रेजिस्टन्सचं काम करणार आहे किंवा सप्लाय झोनचं काम करणार आहे. कारण का आता बँक निफ्टी इंडेक्स असू द्या, निफ्टी इंडेक्स असू द्या, सेन्सेक्स असू द्या, हे सर्वच्या सर्व इंडेक्स लवकरच काय होणार आहेत, अनचार्टिकल टेरिटरीज मध्ये एंटर करणार, ज्या ठिकाणी चार्टचा कुठलाही रेजिस्टन्स असणार नाही. आणि ज्या ज्या वेळेला चार्टचा मार्केटमध्ये रेजिस्टन्स नसतो त्या त्या वेळेला ट्रेड करणं थोडं चॅलेंजिंग राहतं. कारण का त्या ठिकाणी मार्केटला कुठलाही अडथळा असत नाही चार्टिकल, त्यामुळे तिथं ऑप्शनचा डेटा खूप इम्पॉर्टंट बनतो. त्यामुळे आपल्याला ऑप्शनच्या दृष्टीने तो डेटा महत्वाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स 18,855 जर वरती निघाला तर मी काय करणार आहे, या ठिकाणी मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवणार आहे, कॉल ऑप्शनचा विचार करणार आहे. या ठिकाणी मित्रांनो 18,911 हे पहिलं टार्गेट मिळेल, त्यानंतर 18,960 हे दुसरं टार्गेट मिळेल आणि त्यानंतर पॉसिबल 19,000 ही लेवल निफ्टी इंडेक्स साठी काय होईल, स्क्रीनवर येईल. कारण का लास्ट ट्रेडिंग सेशनला शुक्रवारीच खूप लोकांचा असा व्ह्यू होता की बाबा शुक्रवारीच मार्केट 19,000 टेस्ट करेल, पण 19,000 गेलेलं नाही मार्केट. बाकीच्या मिडकॅप स्मॉल कॅप मध्ये पण जबरदस्त तेजी होती, फक्त आयटी स्टॉक सोडलं तर. म्हणजे निफ्टी इंडेक्स साठी जर आयटीचा सपोर्ट मिळाला, ऑलरेडी बँकिंग स्टॉक, फायनान्शियल स्टॉक त्या मोमेंटम मध्ये आहेत आणि हा मोमेंटम काय करेल, मार्केटला हायर साईडला घेऊन जाताना दिसून येईल. आणि मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला मार्केटवर या ठिकाणी 18,855 बुलिश व्ह्यू ठेवाल, त्यावेळेला तुम्हाला 18,800 हा काय करायचा आहे, एसएल कन्सिडर करायचा. मित्रांनो, मी या ठिकाणी दोन एसएल दिलेत, एक आहे स्पॉटचा आणि दुसरा बाय ऑन डीपचा एसएल दिलाय. मग मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की साहेब सोमवारी मार्केटवर बुलिशच व्ह्यू ठेवायचा आहे, बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरायची, मग ह्या मार्केटमध्ये सेलिंगला ऑपॉर्च्युनिटी आहे का? तर मित्रांनो, ह्या मार्केटमध्ये सेलिंगला पण ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत 18,700 ही लेवल डाऊन साईडला मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत पुट ऑप्शन बाय करायला संधी नाहीये. दोन स्टॉक जे आहेत ना ह्या आठवड्यामध्ये खूप काही करू शकतात. कारण का ज्या पद्धतीची मार्केटमध्ये राहिली, ज्या पद्धतीचं बाईंग सुरू आहे, यानुसार एक दोन स्टॉक काढलेत मित्रांनो. पहिला आहे एचडीएफसी लाईफ. मित्रांनो, एचडीएफसी लाईफचा स्टॉकचा चार्ट जर तुम्ही डेली कॅन्डलवर काळजीपूर्वक बघितला तर हा स्टॉक सध्या कुठं आलाय ते बघा काळजी. मित्रांनो, हा एक रेजिस्टन्स एरिया आहे चार्टचा आणि हा एक वन ऑफ द बेस्ट ब्रेकआउट आहे. मित्रांनो, हा स्टॉक 2022 फेब्रुवारी ते आता 2023 जून महिना आला, म्हणजे जवळपास 14 महिन्याचा ब्रेकआउट द्यायच्या तयारीत आहे. आणि हा ब्रेकआउट येत असताना ह्या स्टॉकमध्ये जबरदस्त व्हॉल्यूम देखील तयार झाला तुम्हाला क्लिअरली दिसून येतो. या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटमध्ये व्हॉल्यूम पण तयार झालाय, म्हणजे व्हॉल्यूम विथ चार्टिकल ब्रेकआउट या मार्केटमध्ये येताना दिसून येतोय. त्यामुळे मित्रांनो, हा जो एचडीएफसी लाईफचा स्टॉक आहे हा चार्ट तुम्ही थोडा वीकली चार्टवर जरी बघितला तरी देखील चालेल, काही अडचण नाही. मित्रांनो, ह्या स्टॉकमध्ये साधारणतः तुम्हाला या ठिकाणी एक स्टॉप लॉस कन्सिडर करायचंय, कुठं 569 या ठिकाणी स्टॉप लॉस कन्सिडर करायचंय. हा स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा तुम्हाला जर पोझिशनल काम करायचं असेल, लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर हा स्टॉक जरूर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी 780 ते 760 या टार्गेटसाठी हा स्टॉक जरूर बाय करा. हा ब्रेकआउट झाल्यानंतर हा स्टॉक मित्रांनो जरूर या ठिकाणी 760 कडे जाण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, हा काय लगेच 8 दिवसात 15 दिवसात महिन्यात जाणार नाही, त्यासाठी खूप सारा टाइम लागेल. पण जरूर हा स्टॉक जरूर एकदा लाईफ टाईम हाय तयार करेल. आणि मार्केट ऑलरेडी लाईफ टाईम हाय तयार करत असताना हे जे सेक्टर आहे ना, इन्शुरन्स सेक्टर, पाठीमागच्या काही महिन्यामध्ये थोडं डाऊन साईडला राहिले, थोडं याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग झाले किंवा काही बिझनेस ऍक्टिव्हिटी मुळे ह्या स्टॉक मध्ये थोडं डाऊन ट्रेंड ओपन झालं. पण हा स्टॉक आता परत काय व्हायला लागले, बजेट नंतर जी फॉल आला होता ह्या स्टॉकमध्ये, त्यानंतर ते स्टॉक आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ह्या पॅटर्नचा जो ब्रेकआउट आहे, हा जो रेजिस्टन्स ब्रेक करायचा प्रयत्न करतो एचडीएफसी लाईफचा स्टॉक, हा स्टॉक जरूर बाय करा. तुम्हाला 740 पर्यंत टार्गेट जे आहे ते पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये येताना दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. त्यामुळे एचडीएफसी लाईफच्या स्टॉकवरती पण लक्ष ठेवा स्विंग ट्रेडिंगसाठी. दुसरा अजून एक स्टॉक आहे मित्रांनो, एक्सेल इंडस्ट्रीजचा स्टॉक आहे. ह्या स्टॉकमध्ये पण मोमेंटमला सुरुवात झाली. हा एक मित्रांनो
एक क्वालिटी स्टॉक आहे, चांगला स्टॉक आहे, पण पाठीमागच्या काही महिन्यापासून ह्या स्टॉकमध्ये थोडं सेलिंग सुरू आहे, थोडं डाऊन साईड सुरू आहे. विशेषतः 2022 पासून जर बघितलं, हा स्टॉक जवळपास त्याच्या लाईफ टाईम हाय पासून या ठिकाणी 50% करेक्ट झाला होता. आणि हा 50% स्टॉक करेक्ट झाल्यानंतर आता कुठे ह्या स्टॉकमध्ये एक बेस बिल्डिंग होताना दिसून येत. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ह्या स्टॉकमध्ये जी बेस बिल्डिंग सुरू आहे कुठं आहे, तर पाठीमागे मित्रांनो 2019 पासून म्हणजे प्री कोविड पासून हा स्टॉक काय होतोय, 800 आसपास सपोर्ट येतोय आणि 800 टेक्निकल पुल बॅक देताना तुम्हाला दिसून येते. म्हणजे हा स्टॉक पण देखील काय करू शकतो, आता या ठिकाणी एक ब्रेकआउट द्यायच्या तयारीत आहे. म्हणजे ह्या स्टॉकमध्ये साधारणतः 982 ते 800 दरम्यान हा काय आहे, या स्टॉकचा हा एक डिमांड झोन आहे. आणि ह्या डिमांड झोन मधून हा स्टॉक या ठिकाणी जबरदस्त एका लॉंग बुलिश कॅन्डल सहित विथ व्हॉल्यूम सपोर्ट ही रेंज ब्रेक करायचा प्रयत्न करायला आहे. ह्या स्टॉकमध्ये देखील मित्रांनो तुम्हाला साधारणतः 1400 रुपये हे पहिलं टार्गेट मिळेल, त्यानंतर 1800 रुपये दुसरं टार्गेट मिळेल, आणि त्यानंतर जवळपास 2000 रुपये हे तिसरं टार्गेट काय होऊ शकतं ह्या स्टॉकसाठी येऊ शकतं. ह्या स्टॉकमध्ये देखील तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि ह्या स्टॉकसाठी जो तुम्हाला ESL कन्सिडर करायचा हा साधारणतः 800 आसपास. मित्रांनो, स्विंग ट्रेडिंग करत असताना किंवा लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही 6% रूल फॉलो करा. म्हणजे कुठल्याही स्टॉकमध्ये जर स्टॉप लॉस घ्यायचा असेल तर तो स्टॉकच्या 6% असावा असं म्हटलं तर हा स्टॉप लॉस घेऊन ह्या स्टॉकमध्ये आपण तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी विचार करू शकता. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. झिरोधा, अपस्टॉक, ऍलिस ब्ल्यू, एंजेल वनची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले, त्या लिंक मार्फत अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा.